सातत्याने वाढत असलेले नागरीकरण आणि नागरी सुविधांचा उडत असलेला बोजवारा यामुळे पनवेल नगरपालिकेची महानगरपालिकेत करण्यात यावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. सातत्याने वाढत असलेले नागरीकरण आणि नागरी सुविधांचा उडत असलेला बोजवारा यामुळे पनवेल नगरपालिकेची महानगरपालिका करण्यात यावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील तसेच नगराध्यक्ष चारुशीला घरत यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. या मागणीस रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिले. ही मागणी करायला गेलेल्या शिष्टमंडळात उपनगराध्यक्ष मदन कोळी, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पटवर्धन, युवा नेते सुरेश सावंत, बांधकाम सभापती मनोहर म्हात्रे, पाणीपुरवठा सभापती अनिल भगत, आरोग्य सभापती गणपत म्हात्रे, नगरसेवक गणेश पाटील, एकनाथ गायकवाड, नगरसेविका सीताताई पाटील, नीता माळी, पनवेल तालुका भाजपा अध्यक्ष तानाजी खंडागळे, ब्रिजेश पटेल, अनंता थोडेकर, निलेश सोनकर, संजय गुरुजी, अभिमन्यू पाटील, शंकरशेठ ठाकूर, सुशील वर्मा, प्रशांत कदम, प्रदीप देशमुख, प्रदीप भगत, गोपीनाथ भगत, अमर पाटील, विजय उलवेकर, महेंद्र भोपी, हॅप्पी सिंग, बुधाजी ठाकूर, सुभाष कदम, बशीर पटेल, अशोक मोटे, देविदास खेडकर, काशीनाथ म्हात्रे, कीर्ती नवगरे, राजू गुरुजी, हेमंत डुकरे आदी सहभागी झाले होते.